हाय, स्पाइस बॉक्समध्ये स्वागत आहे. पुलाव ओ पिलाव हा प्रचलित भाताचा पदार्थ आहे जो खूपच सोपा आहे आणि घरी बनवू शकतो. यात खूप प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि आज आपण शिकणार आहोत कसा बनवतात गोवन पुलाव किंवा पुलुआ जे त्याला गोव्यात म्हणतात. हा पदार्थ मेन डिश म्हणून सर्व्ह केला जातो साइड डिशेस सोबत गोव्यामध्ये. तर चला चटकन बघूया गोवन पुलाव बनवण्यासाठी काय लागणार आहे. गोवन पुलाव बनवण्यासाठी मी घेतले 2 कप बासमती तांदूळ जे धुऊन आणि गाळून घेतलेले आणि 30 मिनिटांपर्यंत भिजवलेले, चिरलेला कांदा, चिरलेले टमाटर, थोडे हिरवे वाटाणे, चिरलेली कोथिंबीर, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, आले लसणाची पेस्ट, मीठ, क्लॅरिफाईड बटर किंवा तूप, बडीशेप, लवंग आणि दालचिनी. मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलंय. आपण हा पुलाव पॅनमध्येच बनवणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर प्रेशर कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात जसा नॉर्मल पुलाव बनवतात घरी. तर पॅन आता गरम झालेलं आहे. ह्यात मी ॲड करते क्लॅरिफाईड बटर किंवा तूप. तुम्ही ह्यात वापरू शकता त्याच्याऐवजी तेलसुद्धा, तुमचं नॉर्मल रेग्युलर तेल जे वापरतात. आता एकदा हे क्लॅरिफाईड बटर गरम झालं की मी ॲड करते सगळे मसाले. आता हे गरम झालेलं आहे, आपण एकानंतर एक ॲड करूया. पहिले बडीशेप, दालचिनी आणि लवंग. याला परतून घेऊया खमंग सुगंध येईपर्यंत. मी या मसाल्यांचा खमंग सुगंध आत्ताच घेऊ शकते. आता मी ॲड करते चिरलेला कांदा. मी हे कांदे परतून घेते जोपर्यंत ते गोल्डन ब्राउन नाही होत. मी आता ऍड करते हिरव्या मिरच्या. आता कांदे थोडेसे ब्राउन झालेले, मी आत ऍड करते आले लसणाची पेस्ट आणि मग ऍड करते चिरलेला टमाटर. आपण हे सगळं शिजून देऊया आणि वाट बघूया जोपर्यंत टमाटर मऊ नाही होत. मी ऍड करते थोडीशी हळद. आणि थोडं मीठ. मी मीठ ऍड केलंय कारण त्यामुळे टमाटर थोडे लवकर शिजतील, त्याला पाणी सुटणार आहे आणि ते लवकर शिजणार आहे. जेव्हा तुम्हाला टमाटर लवकर शिजवायचे असतील तेव्हा थोडंसं मीठ ऍड करा. आता हे टमाटर छान शिजलेले आहेत. आता मी ऍड करते फ्रोझन वाटाणे. आणि चिरलेली कोथिंबीर. आणि याला 2 मिनिटे शिजून देते. मग ऍड करते तांदूळ जो धुऊन आणि भिजवून ठेवलेला आहे. आता आपण तांदूळ ऍड करूया. मी तांदूळ ऍड करते. हा तांदूळ परतून घ्या 2 मिनिटांपर्यंत पाणी ऍड करण्यापूर्वी. ह्याच्यात मी पाणी ऍड करते. पाणी मी आधीच मोजून ठेवलेलं आहे ज्याचे प्रपोर्शन्स आहेत. जर का मी 1 कप तांदूळ घेतला असेल तर त्यात 2 कप पाणी ऍड करीन. तर इथे माझ्याकडे आहे 2 कप तांदूळ. तर मी घेते 4 कप पाणी. तुम्ही 4 कपपेक्षा कमीही ऍड करू शकता. आता मी याला उकळून देते झाकल्याशिवाय. आणि एकदा उकळी आली की याला झाकूया, आज कमी करूया आणि शिजून देऊया. गोवन पुलाव जो शिजत होता तो आता झालेला आहे. मी हे चेक करते, झाकण काढून घेते. हा सुंदर दिसून राहिलाय. मी फोर्कने याला हलवते. आता आज बंद करूया आपण. तांदळाचे लांब दाणे छान शिजलेले आहेत.
कारण आपण पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं आहे. हा स्टीमी हॉट गोवन पुलाव किंवा पुलुआ सर्व होण्यासाठी तयार आहे. घरी तुम्ही हा पुलाव सिंगल पॉट मील म्हणून खाऊ शकतात रायतासोबत किंवा मेन कोर्स म्हणून ग्रेव्ही सोबत, जसं की नॉनव्हेज किंवा व्हेज. हे तुम्ही लंच बॉक्स मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात. हा खमंग आणि चवीने भरपूर गोवन पुलाव घरी बनवून बघा.